हॅलो मुलांनो, तुम्ही कसे आहात? मी आशा करतो तुम्ही ठीकच असणार. मुलांनो, मागील व्हिडिओत आपण मराठीचा सातवा पाठ उद्यानात भेटलेला विद्यार्थी या पाठातील काही पॅरेग्राफचा अभ्यास केला होता. आपण हे शिकलो होतो की केओस्क गुरुजी व भीमरावची ओळख झाली. केओस्क गुरुजींना कळले की भीमराव इतर मुलापेक्षा वेगळा आहे, डिफरंट आहे. त्याला आपुलकी म्हणजेच प्रेमाची व मार्गदर्शनाची म्हणजेच गाईडची गरज आहे. त्यासाठी गुरुजींनी भीमरावला सांगितले की मी तुला योग्य प्रकारे रीडिंग कसे करायचे हे तुला सांगावे. तेव्हा भीमरावने सांगितले की सांगा ना गुरुजी. मुलांनो, आपण इथपर्यंत शिकलो होतो, आता आपण पुढील परिच्छेद वाचून शिकूया. गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितले, मी काही लेखकाची पुस्तके म्हणजे बुक्स तुला वाचायला देईन. जरूर द्या गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. गुरुजींनी मोठ्या मायेने म्हणजेच प्रेमाने भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला. भीमरावला खूप बरे वाटले म्हणजे चांगले वाटले. तर केओस्कर गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करायचे याबद्दल माहिती दिली व त्याला सांगितले की तुला काही रायटरची म्हणजेच लेखकाची बुक्स वाचायला देईन. तेव्हा भीमरावने सांगितले की मला ती बुक्स वाचायला द्या, मला आवडतील. इथे मुलांनो पहा, भीमरावला पुस्तके वाचायची आवड होती, त्यामुळे त्याने अधिक पुस्तके वाचण्यासाठी नकार दिला नाही तर होकार दिला. त्यामुळे गुरुजींनी मोठ्या मायेने प्रेमाने भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यामुळे भीमरावला खूप बरे वाटले. मुलांनो, आता आपण पुढील परिच्छेद वाचून शिकूया. चनी रोड उद्यानामध्ये केओस्कर गुरुजींची भीमरावशी रोज भेट होऊ लागली. गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची म्हणजे रायटरची पुस्तके वाचायला देऊ लागले. त्यामुळे भीमरावच्या विस्तृत म्हणजे अफाट वाचनाला सुरुवात झाली. आता केओस्कर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद्य म्हणजे मजबूत गट्टी जमली होती. गट्टी म्हणजे फ्रेंडशिप झाली होती. तर अशा प्रकारे चनी रोड उद्यानात बागेत केओस्कर गुरुजींची व भीमरावची रोज डेली भेट होऊ लागली. गुरुजी भीमरावला चांगल्या रायटरची बुक्स रीड करायला देऊ लागले. त्यामुळे भीमरावला अफाट भरपूर अशा वाचनाची आवड झाली व त्यामुळे भीमराव व गुरुजीमध्ये फ्रेंडशिप झाली, दोघात गट्टी जमली. आता आपण पुढील परिच्छेद वाचून शिकूया. केओस्कर गुरुजींनी भीमरावची तल्लक बुद्धिमत्ता, तल्लक म्हणजे शाप, बुद्धिमत्ता म्हणजे हुशारीपणा लक्षात घेऊन महाविद्यालयीन म्हणजे कॉलेजचे एज्युकेशन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी, उच्च म्हणजे हाय एज्युकेशनसाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजाकडे स्वतः शिफारस केली. त्यामुळेच भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली म्हणजे चान्स मिळाला. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करणे म्हणजे संधीचा चांगला फायदा करून घेणे. तर भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च
विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. नावलौकिक म्हणजे प्रसिद्धी मिळवणे, फेमस होणे. विद्याविभूषित, विद्याविभूषित म्हणजे अत्यंत विद्वान, हायली क्वालिफाईड. अशा या उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. तर लेखकाचे नाव आहे डॉक्टर प्रदीप आगलावे. तर केउस्कर गुरुजींना भीमरावची हुशारी माहीत होती, त्यामुळे त्यांनी त्यावेळचे महाराज सयाजीराव गायकवाड महाराजाकडे भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी म्हणजेच हायर एज्युकेशनसाठी शिफारस केली. मुलांनो, महाराज सयाजीराव गायकवाड हे बडोद्याचे त्या काळचे संस्थानाचे महाराज होते. गायकवाड महाराजांनी बडोद्यात त्या काळी सक्तीचे प्रायमरी एज्युकेशन ही योजना सुरू केली होती व हे शिक्षण काय होते, फ्री होते. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या म्हणजेच स्कॉलरशिप देऊन उच्च शिक्षणासाठी मदत केली. या योजनेच्याच खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्कॉलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती मिळाली व त्यांना हायर एज्युकेशन करण्याची संधी मिळाली. व या मिळालेल्या संधीचा चांसचा चांगला असा फायदा करून डॉक्टर बाबासाहेब यांनी शिक्षण घेतले व पुढे जगातील अत्यंत विद्वान म्हणजे हायली क्वालिफाईड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा नावलौकिक म्हणजे प्रसिद्धी मिळवले. व पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. तर मुलांनो, आता आपण पाठाच्या खाली आलेले शब्दार्थ वाचूया. शब्दार्थ आहेत कुतूहल निर्माण होणे. कुतूहल निर्माण होणे म्हणजे जिज्ञासा निर्माण होणे. विस्तृत म्हणजे अफाट, विस्तीर्ण. तल्लक, तल्लक म्हणजे तीक्ष्ण, कुशाग्र. तर मुलांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मेहनतीच्या म्हणजेच आपल्या हार्डवर्किंगच्या जोरावर आपला अभ्यास पूर्ण केला व शाळेत जीवनात असण्यापासून त्यांनी अवांतर वाचन केले, त्यामुळेच ते हायली क्वालिफाईड झाले. मुलांनो, आपल्याला पण डॉक्टर बाबासाहेबांसारखाच हार्डवर्किंगपणा व अवांतर पुस्तके वाचनाची आवड व मिळालेल्या संधीचे म्हणजे चांसचा चांगला फायदा करून घेणे हे गुण आत्मसात केले पाहिजेत. मी आशा करतो की मुलांनो, तुम्हाला हा पाठ समजला असेल. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.